नमस्कार, मी प्रियांका जोशी घेऊन आले आहे थरकाप भाग 3। लेखक आदित्य काणेगावकर। अजितला आतमध्ये काहीही दिसलं नाही। दुसऱ्या दिवशी अजितला रुपालीनं कुठंही जाऊ दिलं नाही। ती तशीच घाबरलेल्या अवस्थेत होती। एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातानाही ती अजितला सोबत घेऊन जायची। अजितने रीतसर 4 दिवसांची रजा घेतली होती। रुपाली अजितला म्हणाली, सुट्टी घेतलीच आहेस तर 2 दिवस कुठेतरी जाऊन येऊयात का? माझा जीव इथं घुसमटतोय। थोड्या चर्चेनंतर माथेरानला जायचं ठरतं। माथेरानला अजितच्या मित्राचं हॉटेल होतं। पहाटे निघून दुपारी पोचायचा प्लॅन ठरला। तसं ते पहाटे उठून निघाले। उठून कसले? रुपालीला तर रात्रभर झोपच लागली नव्हती। गेले 2 दिवस घाबरलेल्या अवस्थेत दिसणारी रुपाली आता थोडी शांत दिसत होती। माथेरानचा परिसर अतिशय निसर्गरम्य, तसे इतर अनेक ठिकाणं हिल स्टेशन म्हणून ओळखली जातात, पण निसर्गानं माथेरानच्या पदरात विशेष दान टाकलं होतं। गर्द झाडी, थंड हवा, लाल माती, जमिनीला टेकणारे ढग, हे पाहून रुपालीचं मन प्रफुल्लित झालं। हॉटेलही छान होतं। त्यांचा आजचा दिवस छान गेला। अगं, पाहिलंस का? रात्रीचे 10:30 वाजलेत, अजित म्हणाला। हो मग, रुपाली म्हणाली। अगं, प्रेग्नंट असताना लवकर झोपलं पाहिजे। हो रे, तसंही आज मी शांत झोपणार आहे बघ। रूममधील लाईट घालून ते दोघंही झोपी गेले। थोड्या वेळाने कसल्या तरी आवाजानं रुपालीला जाग आली। डोळे उघडून पाहते तर तिच्या पोटावरती तोच काळाशार नाक फणा काढून तिच्याकडे पाहत होता। तिचे डोळे विस्फारले, श्वास वर खाली होऊ लागला, सर्वांगाचा थरकाप होऊ लागला। हा नाक, हा इथं कसा पोचला? हा माझ्या मागं का लागलाय? असे असंख्य विचार तिच्या मनाला साठून गेले। तिला अजितला हाक मारायची होती, पण तिची वाचाच गेली होती। थरथरल्याने दात एकमेकांवर आदळत होते, सर्वांग घामानं टपटपलं होतं। तिने हातानेच अजितला उठवायचा प्रयत्न केला, पण तिच्या हाताला कोणी जाणवलं नाही। तिला असं वाटलं की अजित तिथून लांब असेल, म्हणून तिने हळूच वळून पाहिलं तर अजित तिथं नव्हताच। ते पाहून तर तिला गरगरल्यासारखं झालं। तिने मान वळवली तर त्या नागानं चित्कार सोडला। रुपालीचे विचार सुन्न पडले, डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती बेशुद्ध पडली। शुद्धीवर आली तेव्हा शेजारी अजित बसला होता व तिला सलाईन लावलं होतं। ती तडक उठून बसली आणि अजितला झाला प्रकार सांगू लागली। अजित म्हणाला, ते आपण नंतर बोलू, तू आधी आराम कर। नाही नाही, आपण इथे नको राहायला। आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ आणि संगमनेरलाही न जाता पुण्याला जायचं, नाहीतर मी जीव देईन। आत्ताच निघायचं, रुपाली न थांबता बडबडू लागली। अजितने तिला शांत केले आणि पुण्याला जाण्याचे मान्य केले। क्रमशः पुढची स्टोरी ऐकण्यासाठी उद्या रात्री 9 ची नक्की वाट पहा। आमचं काम आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, YouTube ला सब्सक्राइब करा। धन्यवाद।